नमस्कार, आवाज टुडे मध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. आणि एकूणच माध्यमांमधून जी काही प्रकरणं आता आपल्या समोर येत आहेत की दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात सीताराम येंचुरी, योगेंद्र यादव, ज्योती घोष, प्राध्यापक अपूर्वानंद आणि राहुल रॉय यांची नावे दंगलीच्या कट रचणाऱ्यांच्या नावामध्ये समाविष्ट केल्याचं एक वृत्त आता आपल्या समोर येत आहे. सीएएचा विरोध करणाऱ्यांना कोणतीही हद्द पार करा असा सल्ला दिला सीएएनआरसी मुस्लिम विरोधी सांगत समाजात नाराजी पसरवली आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय. दिल्लीत उत्तर पूर्व जिल्ह्यात 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या दंगल प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहे. या मान्यवर लोकांना 3 आरोपींच्या जबाबानुसार आरोपी बनवल्याचं वृत्त आता आपल्या समोर येत आहे. माध्यमांमध्ये आज आपण पाहतोय की कंगना, रिया, सुशांत, मात्र आता पुढच्या काही दिवसांमध्ये आता ज्या प्रकरणावरती आज आपण चर्चा करतोय ते प्रकरण दाखवलं जाऊ शकतं. एका बाजूला संविधान, तिरंगा, अहिंसा, जनगण मनाची भाषा करणाऱ्यांना तुरुंगात धाडण्याचे मोठे कारस्थान आता आता आपल्याला देशामध्ये सुरू असल्याचं दिसतंय. 11 मार्चला केंद्रीय गृहमंत्र्यांनी ज्या आपण प्रकरणावर चर्चा करतोय ही दंगल सुनियोजित असल्याचं सांगितलं आणि या पद्धतीने त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपला तपास सुरू केल्याचं आपल्या लक्षात येईल. केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य अनुराग ठाकूर यांची वक्तव्य म्हणजे देश के गद्दारों को, गोली मारो सालों को किंवा कपिल मिश्रांची जी काही पोलिसांसमोरची प्रकरण वक्तव्य आहेत, रागिनी तिवारींची जी काही वक्तव्य आहेत ती आपल्याला सोशल मीडियावरती दिसत आहेत आणि एकूण आता जी काही चर्चा सुरू आहे की एका व्हॉट्सअप ग्रुपवरती हे कट रचल्याचं आता चर्चा केली जाते तसं सोशल मीडियातून समजलं जात आहे. खर तर या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर काही मान्यवर पाहुणे आहेत. माझ्याबरोबर आहेत अजितजी अभ्यंकर, माझ्याबरोबर आहेत सुभाषजी वारे, माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट तोसिफ शेख आणि माझ्याबरोबर आहेत विकासजी कुचेकर जे मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष आहेत. मला पहिल्यांदा जायचं अजितजी अभ्यंकर सरांकडे. सर, एकूणच या आपलं जे शीर्षक आहे की हे जे आरोपपत्रामध्ये नावं टाकलेले आहेत, जबाबानुसार नावं टाकलेले आहेत, हे राजकीय षडयंत्र आहे का? अभ्यंकर सर, आवाज सुरू करा सर. आवाज बोला. हे निश्चितपणे राजकीय षडयंत्र आहे. त्याचं कारण देशामध्ये त्यांनी सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणल्यानंतर ज्या प्रकारचा मोठ्या प्रमाणातला जनविरोध त्याला सुरू झाला आणि त्यांची अशी अपेक्षा होती संघ परिवाराची, भाजपची, की याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असं विभाजन फार सोपेपणाने करता येईल. परंतु त्यांना वाटतं निदान तेवढं तरी ते नक्कीच सोपं गेलं नाही. त्यांना असंही वाटलं होतं की याच्यामध्ये काहीतरी हिंसा ही आपोआपच होईल किंवा मुद्दामून हे सुद्धा घडवून आणू शकतात. मग ती हिंसा झाली की ती हिंसा दाबण्यासाठी म्हणून काहीतरी करता येईल. तर यापैकी प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. उलट हिंदू मुस्लिम आणि वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या स्तरातले लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन त्यांनी या अत्यंत देशविघातक अशा प्रकारच्या घटना विरोधी अशा या सीएला विरोध केला आणि लोक रस्त्यावरती संघटितपणे आले, तिरंगा झेंडा हातात घेऊन आले, राष्ट्रगीत म्हणत आले, वंदे मातरम सुद्धा म्हणत आले, घटना हातात घेऊन आले आणि कुठेही एक साधा खडा सुद्धा उचलला गेला नाही. त्याच्यामुळे हे अस्वस्थ झाले आणि हे अस्वस्थ झाल्यानंतर आता हे आंदोलन बदनाम करण्यासाठी काय करता येईल, तर याच्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये अर्थातच निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा अमित शहांनी खूप आणि योगी आदित्यनाथ यांनी ज्याला आपण म्हणतो चिथावणी द्यायचा खूप प्रयत्न केला. परंतु तरीही झालं नाही. लोकांनी ते पेला घरी बसवलं, आम आदमी पार्टीला पुन्हा मोठ्या मताने निवडून दिलं
त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आता हे वातावरण हे आपल्या विरोधात जाणार आणि त्यांनी त्यामुळे ती दंगल घडवून आणली. आणि दंगल अर्थातच ती मुस्लिमांना टार्गेट करूनच केली गेलेली होती, याच्यात काही शंकाच नाहीये. काही प्रमाणात प्रतिहिंसा झाली हे खरं आहे, परंतु तो मुख्य जो सगळा आक्रमण जे आहे, तो सगळा जी हिंसा जी आहे, ती पोलीस आणि संघ परिवार यांनी अक्षरशः मिळून मिसळून केल्यासारखी केली. आणि हे आता अंगावर येत आहे म्हणल्यानंतर जे याच्याबद्दल बोलणारे आहेत किंवा बोलू शकणारे आहेत आणि आंदोलनाला एक असा धर्मनिरपेक्ष चेहरा जे देऊ शकत होते, एक ऍक्सेप्टेबल चेहरा असा देऊ शकत होते या सीएच्या नागरिकत्व कायद्याच्या सगळ्या विरोधी आंदोलनाला, त्यांना बदनाम करून त्यांनाच दंगलीचे चित्रांकन म्हणून एक दहशत बसवायची. जशी जमिया मिलिया मध्ये, जशी जेएनयू मध्ये त्यांनी बसवली, तशी अख्ख्या दिल्लीमध्ये आणि पर्यायाने अख्ख्या देशामध्ये ती त्यांना बसायचे हे अगदी स्पष्ट आहे. आणि दिल्लीचं गृह खातं जे आहे याच पद्धतीनं काम करतं. आता मुंबईमध्ये जो काय त्यांनी कंगना आणि या सगळ्या सुशांतच्या याच्यावर जो काही नंगानाच चालवलेला आहे त्याच्यावरून स्पष्ट दिसतंय की त्यांना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे, हे अगदी क्लिअर त्यांचं कॉन्स्पिरसी आहे. मुंबई पोलीस, मुंबई टार्गेट, मुंबईतली लॉ अँड ऑर्डर, तर मुंबईतली लॉ अँड ऑर्डर बोलायची झाली तर लखनौ मधली काय काय बोलावी, मग दिल्ली मधली लॉ अँड ऑर्डर काय बोलावी, ती जी अमित शहांच्या डायरेक्ट निगराणीखाली चालते. तेव्हा हे ब्रॉडर कॉन्स्पिरसी आहे आणि याचाच एक भाग आहे, कटकारस्थानाचा भाग आहे. आणि अत्यंत शांतपणाने, अत्यंत धीरोदत्तपणे याला तोंड द्यावं लागेल. कदाचित हे 2-4 वर्ष याही पेक्षा भीषण पद्धतीनं चालेल याच्याबद्दल आपल्या मनात कुठल्या प्रकारची शंका असण्याचं कारण नाही. भीमा कोरेगावच्या दिसलेलं आहे आपल्याला. वारे सर, आवाज येतोय माझा? होय. हा, सीए एनआरसी ला घेऊन जे काही आंदोलन सुरू होती, एकूणच दिल्ली दंगल किंवा तेथील हिंसाचार म्हणा, आता जे काही आपल्या समोर येत आहे, जे काही आता आपल्या समोर येत आहे, एकूण त्याची पार्श्वभूमी आणि आता आपल्याला समोर काय दिसतंय वारे सर? हा नाही, एक मुद्दा या कॉम्रेड अजित आंबेकर यांनी जो सांगितला तो महत्वाचा असल्यामुळे मी पुन्हा रिपीट करेल की सीए आणून आणि एनआरसी बद्दल सूतोवाच करून मोदी सरकारची जी अपेक्षा होती की मुसलमान फक्त याला मोठ्या प्रमाणावरती विरोध करतील, रस्त्यावरती येतील, ते काहीतरी आगळीक करतील आणि मग आपल्याला फार आरामात हे आंदोलन मोडून काढता येईल, इथे मोदी सरकारची आणि अमित शहांच्या गृह खात्याची फसगत झाली. म्हणजे एकतर मुसलमान कम्युनिटी सोबत भटकी मुक्त नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या सीएएच्या विरोधात आले, ज्यांना हे लक्षात आलं होतं की सीएए आणि एनआरसी कॉम्बिनेशन हे आपल्यासाठी सुद्धा अतिशय पुढे त्रासदायक ठरणार आहे. त्याचबरोबर अनेक गरीब पूरग्रस्त असतील त्यांनाही हे सगळं धोके लक्षात आल्यामुळं मुस्लिमेतर नागरिक मोठ्या प्रमाणावरती याच्यात आले. दुसऱ्या बाजूला अनेक प्रयत्न झालेले आहेत, परंतु त्यातल्या ज्या प्रयत्नात मी होतो म्हणजे योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर गणेश देवी यांच्या पॅट्रोनेज खाली एक सीएए एनआरसी विरोधी समिती स्थापन झाली होती, ज्याला देशभरामधले साहित्यिक, विचारवंत, संपादक, लेखक त्याच्यामध्ये येऊन ह्या सीएएला विरोध करत होते. मी त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या किमान 15 ठिकाणच्या शाहीनबागला भेटी देऊन आलेलो आहे आणि तिथे पाठिंबा देण्यासाठी मी गेलो होतो महाराष्ट्रामध्ये. तर अजित आंबेकर म्हणाले ते बरोबरच आहे आणि हे सगळ्या आंदोलनामध्ये महिलांचा प्रचंड मोठा पुढाकार होता. महिला म्हणाल्या तस आंबेकर म्हणाले तसं संविधान होतं, जनगणमन होतं, पण त्याचबरोबर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचे फोटो सुद्धा होते, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो होते. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली सीएए विरोधी आंदोलन आणि तेही अत्यंत निर्धारानं सत्याग्रही पद्धतीनं हे मोडून काढणं सरकारसाठी फार अवघड होतं आणि सरकारला निश्चितपणे चिंता होती. मला त्या काळात योगेंद्र यादवांचे एक वाक्य सतत आठवते की ते जाणीवपूर्वक प्रत्येक सभेमध्ये एक हात में संविधान, दुसरे हात में तिरंगा, पाव बनने हे जनता का गान असं आवर्जून ते म्हणायचे. आपल्याला अवघड आहे देशाच्या बाहेर मोदी सरकार म्हणजे नागरिकत्वाचा निरपेक्षपणा काढलं आणि नागरिकत्व हे धर्म
द्वारे सर आपला 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 आवाज द्वारे सर आपला आवाज आवाज नेटवर्क एक मिनिट येत नाहीये. हा हा आता येतोय का? हा येतोय बोला. हा तर हे म्हणजे नागरिकत्वाचा धर्मनिरपेक्ष पाया उखडून काढून नागरिकत्व हे धर्माच्या आधारे डिफाईन करण्याचा मोदी सरकारचा जो प्रयत्न होता म्हणजे आहेच तो अजूनही त्याची देशात नव्हे तर दखल घेतली गेली. आणि चला वारे सरांचा आवाज येत नाही. मी तोशिफ शेख ऍडव्होकेट तोशिफ शेख यांच्याकडे जातोय. तोशिफ जी आवाज येतोय. पुरवणी चार्जशीट मध्ये आरोपींनी घेतलेली नावे एवढ्यावरती एखाद्याला आरोपी ठरवता येतं का आणि त्याची कायदेशीर बाजू काय? नमस्कार. बोला. नमस्कार. हे बघा आजच्याच पेपरला दिल्ली पोलिसांचं स्टेटमेंट असं आलेलं आहे की आम्ही तिघांना जे आरोपी सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये बनवलेलं आहे. सर्वप्रथम तर दिल्ली पोलीस हे राज्याच्या हातात. दिल्ली पोलीस हे होम मिनिस्टर म्हणजे अमित शहा यांच्या कंट्रोल मध्ये दिल्ली पोलीस आहे. ते राज्याच्या कंट्रोल मध्ये नाही. तर दिल्ली पोलीस गृहमंत्रीच्या खात्यात. गृहमंत्री कोण? तर अमित शहा. आणि हे जग जाहीर आहे की सीएएच्या प्रोटेस्ट करण्यासाठी ते 2 फेब्रुवारीला त्यांनी दंगे घडवले. कारण त्यामध्ये जर आपण बघितलं असेल की तिथल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज फोडल्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. आणि त्या दंगेमध्ये त्यांनी आरोपी प्रथम आरोपी त्यांनी बनवला होता ताहिर हुसेन यांना. आणि त्यांच्यावर असा आरोप करण्यात आले होते की त्यांनी कट रचून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा त्यांनी घरी जाऊन. आवाज आवाज येत नाही विकासजी. माझा आवाज येतोय आपल्याला? एकूणच एकूणच देशभरातली जी काही परिस्थिती आहे म्हणजे आता आपण दिल्ली हिंसाचारावरती बोलतोय, योगेंद्र यादव इंचुर यांच्यावरती बोलतोय, मात्र जे देशभरातली जी काही परिस्थिती आहे की मानवाधिकार कार्यकर्त्यांना असेल, बुद्धिजीवी लोकांना असेल, तुरुंगात धाडण्याचं प्रकरण सुरू आहेत. आता मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. बोला. आकाशजी आताचे वारे सर आणि अभयंकर सरांनी जो मुद्दे मांडलेले आहेत हे खूप अतिशय समर्पक असे मुद्दे आहेत. हे सांगत असताना मी त्याला जुन एक वाक्य बोलेल. वतन की जो हालत सुनाने लगेंगे, वतन की जो हालत सुनाने लगेंगे तो पत्थर भी आंसू बहाने लगेंगे. वतन की हालत जो सुनाने लगेंगे तो पत्थर की आंसू बहाने लगेंगे. मर गई भीड़ में खो गई है इंसानियत. अगर भीड़ में खो गई इंसानियत तो उसको ढूंढने के लिए सालों लग जाएंगे. अशा मनीप्रमाणे सुरुवात करून मी सांगू इच्छितो की आपल्या धर्मनिरपेक्ष भारताच्या या भारतामध्ये धर्माच्या आधारावरती भेदाभेद करणारा जो काही नागरिका संशोधन कायदा आणलेला होता या कायद्याच्या प्रमाणे त्याच्या जो धर्मावर आधारित भेद करत असल्याचं म्हणून त्याला संविधानिक मार्गाने जे आपण आंदोलन करत होतो किंवा त्याला प्रतिकार करत होतो, शासनाच्या नीती विरुद्ध आपण आवाज उठवत होतो, या आवाज कुठंतरी तडपण्यासाठी मग ते अतिशय बुद्धिजीवी वर्ग अतिशय तसं तुम्ही सांगितलं वारे सरांनी सांगितलं की एकीकडे संविधान हातात घेऊन दुसरीकडे गांधींना घेऊन मुखामध्ये जनगण म्हणून वंदे मातरम म्हणून आपण या सरकारच्या धर्मावर आधारित भेदाभेद करणाऱ्या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधात हे जनजागृती करणार आणि त्याला प्रतिकार करणार साईन बॉक्स आंदोलन चिरडण्यासाठी जी भूमिका यांनी घेतली आणि ही भूमिका घेत असताना त्याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका जशी दिल्लीमध्ये जे राजकीय निवडणूक होती या निवडणुकीमध्ये जे वक्तव्य करण्यात आले केंद्रीय मनुष्यबळ आपलं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर असे म्हणत आहेत की देश के गद्दारोपो गोली मारले सारोपो आणि दुसऱ्या दिवशी खरोखर एक तरुण रस्त्यावरती बंदूक घेऊन पोलिसांसमक्ष गोळ्या झाडतो आणि असे व्यक्ती किंवा तो जसं तुम्ही सांगितलं की त्रिपाठी हे त्रिपाठी पोलिसांच्या समोर आप हटावले तर हा माटेंगे हे वक्तव्य करतायत. मात्र या सगळ्या चार्जशीट मधील यांची कुणाची नावं येत नाहीत. हे क्लीन चीट आहे. आणि जे योगेंद्र यादव
अतिशय संविधानिक भाषेने आपलं मत त्या ठिकाणी मांडताय, त्याला विरोध करत आहेत, त्यांचे संपूर्ण वक्तव्य हे सोशल मीडियावरती माध्यमात उपलब्ध आहे, असे असताना कुठला तरी एक आरोपी किंवा तुकुणी आरोपी त्यांची नावं घेत आहे, हे खरोखरच दुर्दैवी भाग आहे. आणि एकूणच हे ही काही दडपशाहीची प्रकरण आवाज आपला सुरू करत आहे. एकूणच ही काही दडपशाहीची प्रकरण आपण पाहतोय. पोलीस यंत्रणेचा गैरवापर सत्ताधीशांकडून केला जातोय. हो, आता सगळीकडेच दिसते. आता उदाहरणार्थ घ्या की महाराष्ट्रामध्ये कोरेगाव भीमाला जो एक दलित समुदाय मोठ्या प्रमाणात जमलेला होता, त्यांच्यावरती या संभाजी भिडे आणि पुण्यातले एकबोटे मिलिंद एकबोटे यांनी जो काही संघटितपणे जमवला आणि त्यांच्यावरती अक्षरशः हल्ले केले, तिथं त्याच्यामधून काही हिंसा घडली, तर त्याच्याऐवजी त्याचा तपास करण्याच्या निमित्ताने त्यांनी कोणावरती काही आरोपपत्र टाकले. ती टाकली ती टाकली. त्याच्यानंतर 2 वर्ष त्याच्या जे काय तपास झाला, जे काय झालं, त्याच्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सरकार बदलल्यानंतर जेव्हा या सगळ्या प्रकाराचीच चौकशी करायची, याच्यासाठी एक SIT नेमण्याचा निर्णय जेव्हा महाराष्ट्र सरकार घेण्याच्या बेतात होत, त्यावेळेला केंद्रातून अचानकपणे त्यांना असा साक्षात्कार झाला की याच्या मध्ये राष्ट्रीय हितसंबंध गुंतलेले आहेत. तोपर्यंत जेव्हा फडणीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच कडे पुन्हा मुख्यमंत्रीपद येईल अशी जेव्हा त्यांना खात्री होती, तोपर्यंत त्याच्यात राष्ट्रीय हितसंबंध नव्हते. परंतु जेव्हा फडणीसांकडून मुख्यमंत्री निर्णायकपणे गेलं आणि त्याची पुन्हा चौकशी होईल असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा अचानकपणे त्याच्यामध्ये राष्ट्रीय हितसंबंध असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी ते जे प्रकरण होतं ते NIA दिलं. आणि आता म्हणजे ज्यात केंद्राने केवळ म्हणजे त्यांचा संघ परिवार, त्यांचा कार्यक्रम, त्यांची बदमाशी कारस्थान इथं आहेच, परंतु साधी नैतिकता किंवा घटनात्मक व्यवहार सुद्धा त्यांनी पाळलेला नाही की जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, ज्या प्रकरणामध्ये 2 वर्ष केंद्र सरकारला काहीही नॅशनल इंटरेस्ट दिसला नाही, त्याच्यामध्ये अचानकपणे दिसतो तुम्ही राज्याच्या अधिकारावरती मानगुटीवरती पाठवून स्वतः ते प्रकरण हातात घेता, याचा अर्थ या देशातल्या राज्यांना कचऱ्याची सुद्धा किंमत नाही सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. किंवा इतक्या थरापर्यंत ते जाऊ शकतात, तेव्हा हे छळवणुकीचाच प्रकार आहे. आणि या प्रत्येक प्रकरणामध्ये आता मुंबईमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं CBI तपास करते आहे, म्हणजे करण्याचं नाटक करते, त्याचे दैनंदिन प्रेस स्टेटमेंट म्हणजे आज हा बोला, त्यांनी ती माहिती दिली, उद्या याला अटक होण्याची शक्यता आहे, ह्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये CBI अधिकारी देत आहेत. हे कशा करता देत आहेत? हे याच करता देत आहेत की महाराष्ट्राला महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करायचं आणि मग जे विरोधक आहेत त्यांना तुरुंगात टाकण्याचं एका बाजूने काम चालू ठेवायचं. ही अशी सगळी दुहेरी तिहेरी यांची नीती आहे, हीच याच्यामधून आपल्याला दिसते. वारे सर, आपण एकूण देशभरातली दडपशाहीची जी काही प्रकरणं पाहतोय, आपण हुकुमशाहीकडे जातोय, लोकशाहीचं भवितव्य काय असणार आहे एकूण प्रकरण पाहता? नाही नाही, मी तुमच्याशी सहमत आहे, हुकुमशाहीकडेच जात आहोत. आणि ती आपल्याला अनेक उदाहरणावरून लक्षात येईल की विरोधी पक्षाचं सरकार असो की जन आंदोलक असो, प्रत्येक प्रकारच्या विरोधाची स्पेस संपवायची, कुठल्याही प्रकारच्या विरोधाची स्पेस शिल्लकच ठेवायची नाही, ही टोटॅलिटेरियन स्टेटकडे किंवा लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाहीकडे जाणारं राज्य असंच त्याचं वर्णन असू शकतं. आणि त्याच पद्धतीचे सगळे प्रयत्न आता सुरू आहेत. म्हणजे जिथे बहुमत नव्हतं तिथेही विरोधकांची मोडतोड करून सरकार आणलेली आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सत्ता हातातली गेली तर ज्या पद्धतीनं मागचे काही महिने महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं कारस्थान, अगदी महाराष्ट्राच्या हिताला बाधा पोहोचेल या लेवलला जाऊन ते काय, आणि ही विरोधकांची स्पेस संपवण्याचं जे आटोकाट प्रयत्न आहेत, हे हुकुमशाहीचंच लक्षण आहे असं मी मानतो. आणि याच्यात एक गोष्टही आहे की मगाशी आपले वकील साहेब जे बोलत होते आणि ते त्यांचा आवाज थांबला, की अशा पद्धतीचा FIR कोर्टात टिकेल का? तर साधारणपणे न्याय प्रक्रियेची किंवा कायद्याची माहिती असणारा कुणी असं सांगेल की हे कोर्टात टिकणार नाही.
कोर्टाने जर निष्पक्षपणे निकाल द्यायचा ठरवला तर हे असे FIR कोर्टात टिकणार नाहीत, पण ते टिकतील अशी यांना खात्री वाटते. म्हणजे ज्या घटनात्मक संस्था आहेत या घटनात्मक संस्थांच्या वरती सुद्धा अगदी सरकारला अनुकूल पद्धतीनं बोलणारी निर्णय देणारी माणसं आणून बसवायची ही सगळीच वाटचाल लोकशाहीकडे लोकशाही संपून हुकुमशाहीकडे जाणारी आहे. आणि अजित अभ्यंकर म्हणाले तसं पुढचे काही वर्ष मला आपल्या भारतीय नागरिकांना हे कार्यकर्त्यांचं सोडा ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम नागरिकांचे जे साधे साधे अधिकार आहे, म्हणजे मी हे जोडू पाहतो शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो, हे केवळ विरोधी बोलणारे राजकीय पक्ष आणि विरोधी जन आंदोलक एवढ्यांच्या पुरतं नाहीये. तर याच्या आडून काय सुरू आहे ते महत्वाचं आहे. तर याच्या आडून कामगार कायदे पातळ केले जात आहेत, कामगारांनी लढवून मिळवलेले गेले अनेक वर्ष जनतेच्या मेहनतीतून आणि पब्लिक सेक्टरच्या कामगारांच्या घामातून उभे राहिलेले जे पब्लिक सेक्टर युनिट आहे ते पूर्ण विकायला काढलेले अगदी फायद्यातलं सुद्धा. त्याच्यामुळे ही जी राजवट आहे हिचा अंतिमतः नागरिकांचे साधे साधे अधिकार त्यांच्यापासून हिरावून घेतले जातील आणि नागरिकांचं जगणं अधिक अवघड होत जाईल असे स्पष्ट निर्णय घेतले जात आहेत या सगळ्या गोंधळाच्या आडून. किंबहुना माझं शेवटचं वाक्य की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला यापूर्वी 10-12 वर्षापूर्वी काही स्थान नव्हतं, परंतु मिरजेमध्ये अफजल खान वधाचं एक पोस्टर लावलं गेलं आणि त्या ह्याच्यातून दंगली घडवल्या गेल्या आणि भारतीय जनता पक्षाला तिथे एंट्री मिळाली. तसं आता मिळालेल्या सत्तेच्या आडून जे जनहित विरोधी कामं करायची आहेत तिकडे कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून हे अशा पद्धतीचं सगळा गदारोळ उठवून देणं ही सुद्धा एक रणनीती दिसते याच्यामध्ये. आवाज येतोय, चला. संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे यांच्या विरोधात UAPA कायद्याचा गैरवापर होतोय का? म्हणजे आपण काल बघितलं की उमर खालिदला अटक झाली, UAPA कायदा लावला. आता यामध्ये जे मोठे लोकांची नावं घेण्यात आलेली सीताराम येचुरी साहेब असतील, योगेंद्र यादव असतील, परत दिल्लीचे प्रोफेसर हे गुलफिशा फातिमा या आरोपीला सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यामध्ये अटक केली होती. त्या आरोपीच्या स्टेटमेंटवर, कन्फेशनल स्टेटमेंटवर, आणि आपल्याला माहित असं Section 25 एव्हिडन्स ऍक्टचा पोलिसांसमोर दिलेला स्टेटमेंट हा कुणाच्याही विरोधात वापरता येत नाही. किंवा स्वतः जरी कन्फेशन जरी पोलिसांसमोर दिला तसं ताहिर हुसेनला त्यांनी अटक केली. ताहिर हुसेनला नंतर त्यांनी कन्फेशन द्यायला लावलं, तो कन्फेशनल स्टेटमेंट पोलीस स्टेशन समोर दिलेला स्वतःच्या विरोधात सुद्धा वापरता येत नाही. त्याची क्रेडिबिलिटी झिरो आहे, इव्हिडेंटरी व्हॅल्यू झिरो असते त्या स्टेटमेंटला. आणि आता त्या स्टेटमेंटच्या आधारे त्यांनी सप्लिमेंटरी चार्जशीट करणार असं दाखल केलं, स्टेटमेंट दिले होते दिल्ली पोलिसांनी. दिल्ली पोलीस कोणती तर ते डायरेक्ट अमित शहाला रिपोर्ट करणारे, दिल्ली पोलीस होम मिनिस्टरला रिपोर्ट करणारे. त्या दिल्ली पोलिसांनी आज स्टेटमेंट असं दिलेलं आहे की आम्ही सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये योगेंद्र यादव असतील, सीताराम येचुरी असतील किंवा प्रोफेसर असतील त्यांचं कुठेही नाव घेतलेलं नाही असं पोलिसांचे स्टेटमेंट आहे. तर हा UAPAचा मिसयूज आहे. जर आपण ताहिर हुसेनची केस जर पाहिली किंवा जर त्या फातिमाची MBA स्टुडंट आहे ती जर त्याची जर केस पाहिली आपण तर ती बिचारी नॉर्थ दिल्लीची एका किराणेवाल्याची मुलगी आहे. ती तिचा काही संबंध नाही, उगाच कुणाला तरी उचलायचं, तिचं कन्फेशन स्टेटमेंट घ्यायचं आणि दुसऱ्याला जे मास्टर माइंड असतील म्हणून दाखवायचं, त्यांना त्यामध्ये आरोपी करायचा. हा पोलिसांचा सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की CBI बाकीचे गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असणारी यंत्रणा, ते मग NIA असतील, बाकीचे कोणती यंत्रणा असतील, इट इज अ केस पॅरेंट. काही वर्ष इट इज अ केस पॅरेंट असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आज जसं सरांनी सांगितलं, वारे सर म्हणले की विकले जातात गव्हर्नमेंट कंपन्या, विकले जातात PSU, विकले जातात. खरी यंत्र, खरी सिस्टीम जर आपल्याला वाचवायची असेल, डेमोक्रेसी वाचवायची असेल, तर आपल्याला आंदोलन यासाठी करावं लागणार आहे की सुप्रीम कोर्ट, परत बाकीचे मीडिया हे विकले गेल्यात, त्यांना कसं आपल्याला डेमोक्रेसी वाचवण्यासाठी. कारण लोहियाचं जर प्रकरण बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टाकडनं काय अपेक्षा होती की 2 लाईन किंवा 4 लाईनची ऑर्डर की देअर इज सस्पिशन इन द माइंड्स ऑफ पीपल की इन्व्हेस्टिगेशन होत्या. लोहियाच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्या घराचे स्टेटमेंट आले की हे मर्डर केलेलं आहे, तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला फक्त 2 लाईनची ऑर्डर देण्याची गरज होती, पण ते रिजेक्ट केलं. दीपक मिश्रा साहेब ज्यावेळेस होते त्या आधी सुप्रीम कोर्टाचे 4 जजेस
मीडिया समोर आले, इट वॉज अ ब्लॅक डे इन इंडियन हिस्ट्री असं म्हणलं जात ते. आणि त्यावेळेस जे जजेस सुद्धा म्हणाले की इट इज डेमोक्रेसी इज इन डेंजर. आणि जर आपण पाहिलं तर लोहियाच्या प्रकरणामध्ये त्यांनी कोणतीच ऑर्डर केली नाही, काँग्रेस इम्पीचमेंटला गेली, इम्पीचमेंट दीपक मिश्राच्या विरोधात नाही अभियोग चालवण्यासाठी, तर व्यंकय्या नायडू व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांचं काम फक्त प्रोसिजरल काम होतं की वेदर 15% खासदारांनी ते सही केले का नाही ते बघून त्यांनी प्रेसिडेंटकडे पाठवायची गरज होती. दीपक मिश्राच्या विरोधात ज्यावेळेस काँग्रेसने महाअभियोग चालवण्याची हे दाखल केली होती याचिका, तर व्यंकय्या नायडूने काही त्यांचा संबंध नसताना जज असल्यासारखं त्यांनी त्यामध्ये ऑर्डर पास केली की हे डिमेरिट आहे, हे मेरिट नाही यामध्ये. अभ्यंकर सर, आपण आता चर्चेच्या शेवटाकडे जातोय. एकूणच देशभरातली लढतशाहीची जी काही प्रकरण आपण पाहतोय, तर आता तुम्हाला मला आता सर्वसामान्य बुद्धिजीवी लोकांना आता काय करायला पाहिजे? अभ्यंकर सर, नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इव्हन जजेस वर ज्युडिशियल खूप मोठी जबाबदारी आहे. जर त्यांनी या केस मध्ये आता कपिल खानचं जर आपण पाहिलं असेल, सर अभ्यंकर सर बोलताय, अभ्यंकर सर बोला. मी काय म्हणतो, तो काही महत्वाचा मुद्दा मांडताय ते जर त्यांना पूर्ण करू देत ना, झाल्यानंतर बोलतो. माझ्याकडे वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. तोशिबजी थोडक्यात मांडा. माझं माझं आपल्या माध्यमातून साहेब एवढंच म्हणतो, आवाज सुरू कर आपला, बोला. आपल्या माध्यमात एवढंच म्हणणं आहे की जोपर्यंत आपली लोकशाही वाचवायची असेल त्यासाठी सुप्रीम कोर्टाने सक्षम इंडिपेंडेंट राऊंड निर्णय द्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आंदोलन आपल्या माध्यमातून उभं करणे खूप गरजेचं आहे. बर अभ्यंकर सर, आता प्रश्न विचारलाय. माझा प्रश्न आपला, माझा असा मुद्दा आहे की आपल्याला लोकशाही वाचवा याच्यासाठी अतिशय व्यापक अशा प्रकारचं आंदोलन करावं लागेल, आणि ते केवळ विशिष्ट मुद्द्यांपुरतं मर्यादित राहून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये एकंदरच सगळ्या ज्या देशातल्या संस्था आहेत, म्हणजे ते न्याय संस्था आहे, पोलीस संस्था आहे, किंवा एकंदरच मीडिया ही संस्था आहे, तेव्हा या ज्या समाजातल्या म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेमधल्या ज्या संस्था आहेत, त्या इन्स्टिट्यूशन ज्या हातून पोखरल्याने खाल्ल्या जात आहेत, त्यांची स्वायत्तता ही अबाधित राहील याच्यासाठी त्या व्यवस्थेमधले आजी माझी उदाहरणार्थ आता आयपीएस उदाहरणार्थ दिल्ली पोलिसांचे माजी प्रमुख शर्मा म्हणून आहेत, त्यांनी खूप महत्वाचं स्टेटमेंट आज केलेलं आहे की मी या कपिल मिश्रा अनुराग ठाकूरला वर मी स्वतः अटक केली असते, मी पोलीस कमिशनर असतो. तर अशा प्रकारचे जे लोक आजी माझे रिव्हिरो आहेत वगैरे खूप आहेत, तर या हे जे लोक आहेत माझी या संस्थेमधले आणि आजीत मधले सुद्धा काही विसल ब्लोअर्स, त्यांना एकत्र करून एक लोकशाही वाचवण्याचा व्यापक लढा आपल्याला उभा केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यागाची बोला, एकच वाक्य सांगतो, त्यागाची तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. एक जण आपल्याला फक्त आरोपपत्र ठेवलं कोणी तुरुंगात केला तर नुसतं आपण हाय 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 करण्याचा अर्थ नाही, त्याच्याबद्दल निषेध करणं वेगळी गोष्ट आहे, परंतु आपल्याला तयारी ठेवावी लागेल की याच्यासाठी दीर्घकालीन लढा करावा लागेल आणि त्याच्यासाठी त्यागाची तयारी ठेवली पाहिजे. बर, याच प्रश्नाला जोडून वारे सर, आता तुम्हाला मला काय करायचंय? नाही, अजित अभ्यंकर यांनी जी लोकशाही वाचवण्यासाठी एक व्यापक आंदोलनाची सुतवाच केलं त्याच्याशी सहमती दर्शवत मी पुढं ते आंदोलन जनमानसापर्यंत पोहोचवत असताना आपल्याला म्हणजे भारतीय संविधानात जे मार्गदर्शक तत्व आहेत आणि त्या मार्गदर्शक तत्वामधले पहिली काही कलम जी जाणीवपूर्वक या देशातली आर्थिक विषमता कमी करण्यासाठी राज्य व्यवस्थेनं काय करावं हे सांगणारी कलम आहेत, ज्याच्या पूर्ण विरोधामध्ये आज कारभार सुरू आहे. आणि म्हणून लोकशाही वाचवा, आणि त्याचबरोबर एक अर्ध्या मिनिटात सांगतो की आर्थिक विषमता कमी करण्यासाठी ही कलम जी आहेत ही खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची अशी इच्छा होती की ही कलम फंडामेंटल राईट म्हणून यावीत संविधानात, परंतु बहुमतानं बाबासाहेबांचं मत स्वीकारलं नाही आणि मग ती मार्गदर्शक तत्वात आली. पण त्या सगळे त्याच्यात अनेक कलम आहेत, परंतु शिक्षणाचा हक्क, रोजगाराचा हक्क, उपजीविकेच्या साधनांचा हक्क तो आज हिरावून घेतला जातोय. अनेक उदाहरणं देता येतील जलजंगल जमिनीच्या पासून ते पीएसयूज आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीतली. पण
सरकारचं आर्थिक धोरण हे रोजगार वाढवणारं आणि आर्थिक विषमता कमी करणारं असलं पाहिजे याचा आग्रह धरत धरत लोकशाही वाचवण्याचं आंदोलन हातात हात घालून पुढे नेलं पाहिजे. बरं, चला आता माझा वेळ संपत आलाय, त्यामुळे आपली ही चर्चा आपण या चर्चेला इथं पूर्णविराम देऊ. पण मला आपल्या सर्वांनाच सांगायचंय की एकूणच आता मीडियामध्ये जे काही सुरू आहे त्यासाठी आता आपल्याला पर्यायी मीडिया काही उभा करता येईल का त्यासाठीचा आपण एक प्रयत्न करतोय आणि अशा चर्चांमध्ये आता आपण सहभागी झालो पाहिजेत, आपण सहकार्य करायला पाहिजे. आता नवीन चर्चांना घेऊन आपण पुन्हा भेटूयात, तुर्तास आज इथंच थांबूयात. आपण सर्व या चर्चेमध्ये सहभागी झालात, धन्यवाद. धन्यवाद.